नमस्कार, महाखेल मिशन ऑलिम्पिक या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी. 2022 बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी भारताकडून दिली जात असली तरीही राष्ट्रकुल महासंघानं या स्पर्धेत नेमबाजी या खेळाला स्थान देता येणार नाही यावर शिक्कामोर्तब केलंय. नेमबाजीच्या जागी महिला T20 क्रिकेटचा मात्र समावेश करण्यात आला आहे. 1998 पुरुष क्रिकेटचा समावेश प्रथम करण्यात आला होता, पण महिला क्रिकेट प्रथमच होणार आहे. बर्मिंगहॅम येथील ही क्रीडा स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 या कालावधीत होईल. नेमबाजी या खेळाच्या आयोजनावरून असलेल्या समस्यांमुळे त्याचे नाव वगळण्यात आले असले तरीही नेमबाजी हा कधीही या स्पर्धेचा कायम खेळ नसल्याचं मत राष्ट्रकुल महासंघाच्या अध्यक्षांनी व्यक्त केलं आहे. नेमबाजीला वगळणार असल्याच्या वृत्तानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं या स्पर्धेवरच बहिष्कार घालणार असल्याचं म्हटलं होतं. क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्याकडेही या संदर्भात पत्र पाठवून बहिष्कारासाठी सरकारची मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. राष्ट्रकुल स्पर्धेत 1998 पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, पण नंतर ते बाहेर पडले. आता पुन्हा एकदा क्रिकेट या खेळाला या स्पर्धेत स्थान मिळालं आहे. क्रिकेटला समाविष्ट करण्यासाठी जे जागतिक स्तरावर प्रयत्न झाले त्याला आता अखेर यश आलं आहे. महिलांचे सर्व क्रिकेट सामने 8 दिवस एच बॅस्टन क्रिकेट मैदानावर होणार आहेत. क्रीडा विश्वातील आणखी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाखेल मिशन ऑलिम्पिक या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा. जर आपल्याला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.